टाकल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये चांगली चुरस पाहायला मिळत आहे. या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भानं यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणातसुद्धा मोठ्या प्रमाणात खलबतं जी आहेत ती सुरू आहे. एकंदरीत जर पाहिलं तर महाविकास आघाडीकडे या बँकेचं बहुमत असतानासुद्धा महायुतीकडून बँकेचं अध्यक्षपद आपल्या पदरात पाडून घ्यावं यासाठीसुद्धा जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. या संपूर्ण बँकेच्या अध्यक्षपदाच्या संदर्भाने जर पाहिलं तर राजकीय समीकरण मांडत अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या नावासाठी एकमत करण्याच्या हालचालींना जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून सुरुवात जी या ठिकाणी झालेली आहे. दोन्ही बाजूंनी ज्या आहेत ते बैठका देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केली आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या काही महिन्यांवर ही बँकेची निवडणूक जी आहे ती येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मोठी चुरस जी आहे ती दोन्ही गटाकडे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काँग्रेसचं संख्याबळ जर पाहिलं तर साधारणतः 9 संचालक जे आहेत ते काँग्रेसचे आहेत. त्यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 2 आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 2 असं जर पाहिलं तर महाविकास आघाडीचं संख्याबळ जे आहे ते पुरेसं आहे. मात्र जिल्हा बँकेच्या या संपूर्ण निवडणुकीमध्ये काय नेमकी आज खलबतं होणार आणि अध्यक्षपदाची माळ महाविकास आघाडीकडे की महायुतीकडे हे या बँकेच्या आजच्या निकालानंतरच कळेल. मात्र या बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मोठी चुरस या संपूर्ण संदर्भानं पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन नितीन राऊतसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.